नमस्कार, मी मुक्ता नार्वेकर, तुमचं माझ्या टेरेसवरती स्वागत आहे. पण टेरेसवरती यायला एक छोटंसं ॲडव्हेंचर करून यावं लागतं, कारण टेरेसवरती यायला जेना नाही आहे तर शिडी चढून यावी लागती. तर या गोष्टीचे काही फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत. फायदा असा आहे की इथं फारसं कोणी येत नाही, कारण शिडी चढून यावी लागती आणि एकांत मिळतो त्यामुळे. नारळ पडला. पावसाचं सुद्धा वातावरण झालं आहे, थोडंसं गडगडतं सुद्धा, पण ठीक आहे, पाऊस येईल असं वाटत नाही आहे, बघू. तर तब्बल 2 महिने झाले मी कुठेही प्रवास केलेला नाही आहे, साधं रंकाळ्यावर सुद्धा जाता आलेलं नाही आहे. हा लॉकडाऊन म्हणजे मला थोडासा असा आत्ता फ्रस्ट्रेटिंग वाटायला लागला आहे, सिरियसली. आता मनात फक्त एकच गोष्ट आहे की मला प्रवास कधी करायला मिळणार आहे. म्हणजे मी ज्यावेळेस चहा पित असेन किंवा सकाळी झोपेतून उठले असेन, रात्री झोपताना, स्वप्नात आणि कुकिंग करताना एकच विचार असतो की प्रवास कधी करायला मिळणार आहे. प्रवास म्हणजे काय तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं. पण या जाण्यामध्ये ज्या इंटरेस्टिंग आणि मिनिंगफुल घटना घडतात ज्या मी तुमच्यासोबत शेअर करते तर त्या मी मिस करते. ॲक्च्युली तसं म्हटलं तर मी स्वतःला खूप मिस करते. म्हणजे प्रवासाची तयारी करण्याच्या वेळेची मुक्ता, प्रवासामधली मुक्ता, परतीच्या प्रवासातली मुक्ता ही ओरिजिनल मुक्ता आहे असं मला वाटतं. हे मला लॉकडाऊनमध्येच रिअलाईज झालं, त्यामुळे आता जास्त प्रवासाचं महत्त्व कळतं आहे, ट्रॅव्हलिंगचं महत्त्व कळतं आहे. तर बोलायचा मुद्दा असा की मी काल फेसबुकवरती आणि इंस्टाग्रामवरती पोस्ट केलेली की मी मागच्या आठवड्यात कन्फ्यूज होते. तर ते का होते हे सांगते. एकतर माझं यूट्यूबवरती जे चॅनल आहे तर ते ट्रॅव्हलिंगचं चॅनल आहे आणि त्यावरती ट्रॅव्हलचाच कॉन्टेंट पडणं अपेक्षित असतं. तर आत्ता लॉकडाऊनचा काळ सुरू आहे त्यामुळे कुठेही फिरता येत नाही आहे, त्यामुळे ट्रॅव्हलिंग करणं शक्यच नाही आहे. तर अशा वेळेस काय करावं याचा मी विचार करत होते आणि हा विचार सुरू असतानाच चॅनलचे 5,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. आणखीन एक नवीन जबाबदारी अंगावर पडल्यासारखी झाली, कारण जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत तर ते प्रॉपर मी ट्रॅव्हलिंग करत असलेलं किंवा ट्रॅव्हलिंगचा एपिसोड बघूनच त्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं आहे. तर वाईट याचं वाटत होतं की मला प्रॉपर ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ शेअर करता येत नाही आहे. माझ्याकडे एक व्हिडिओ लॉकडाऊनच्या वेळेस होता, तो आंबोलीचा होता, जो मी 2-2.5 महिन्यांपूर्वी शूट केलेला. हां, ज्यावेळेस दशावताराचा व्हिडिओ पडला त्यावेळेस. तर तो एक व्हिडिओ तो मी शेअर करून टाकला, पण आत्ता काहीच नाही आहे ज्यामध्ये प्रॉपर ट्रॅव्हलिंग बघता येईल. तर मी विचार करत होते की आत्ता काय करावं. तर मला अनेक कल्पना येत होत्या, ज्यातल्या काही प्रवासाच्या संबंधित होत्या तर काही प्रवासाव्यतिरिक्त होत्या आणि क्रिएटिव्ह होत्या. तर त्या आयडियाज, ते व्हिडिओज मी या चॅनेलवरती शेअर करावे की नवीन चॅनेल सुरू करावं असा विचार करत होते. हेच कन्फ्युजन होतं. तर मला असं वाटलं की नवीन चॅनेलची कल्पना ही चुकीची आहे, कारण ते चॅनेल सस्टेन करणं खूप अवघड बनलं असतं पुढे जाऊन. तर त्या कल्पनेवर मी खाट मारली आणि असा निर्णय घेतला की एक नवीन प्लेलिस्ट किंवा नवीन सिरीज म्हणूया सुरू करावी, जी याच चॅनलवरती असेल, टी टाईम विथ मुक्ता या नावाने. तर या सिरीजमध्ये मी तुमच्यासोबत गप्पा मारणार आहे, माझ्या आवडीच्या गोष्टी शेअर करणार आहे, लॉकडाऊनमध्ये मी काय काय करते आहे हे शेअर करणार आहेत. कदाचित यामधले काही व्हिडिओ असेसुद्धा असतील जे क्रिएटिव्ह पद्धतीने होतील. तर मी खूप एक्साइटेड आहे या सिरीजसाठी. तुम्हाला ही कल्पना कशी वाटली हे मला खाली कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि काही सजेशन्स असतील तेसुद्धा तुम्ही मला कॉमेंट करा. मी आता या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा म्हणणार नाही आहे, कारण मी एक मनातली गोष्टच शेअर केली आहे. तर टी टाईम विथ मुक्ता या सिरीजचा पहिला एपिसोड लवकरच येतो आहे, तर त्या एपिसोडमध्येच आपण भेटूया. बाय.